दौंड तालुक्यातील येवर परिसरातील त्रासलेल्या 200 विद्यार्थ्यांनी दिनांक 7 रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत असे एक तास पुणे सोलापूर महामार्गावर एसटी बस रोखून धरत एसटी बस रोको आंदोलन केले. वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयात यवत आणि आदी परिसरातील 300 ते 400 पासधारक विद्यार्थी रोज सकाळी जात असतात, परंतु महामार्गावरून जाणाऱ्या सर्वच एसटी बस यवत व आदी ठिकाणी न थांबता भरधाव वेगाने निघून जात आहेत. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना विद्यालयामध्ये जाण्यास उशीर होत असल्याचे विद्यार्थी व विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे. याबाबत तक्रार करूनही आगाराकडून कोणतीही कारवाई होत नाही. महाविद्यालयामध्ये जाण्यास उशीर झाला तर तेथील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसण्यास परवानगी देत नाहीत. ही समस्या रोजच निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. रोजच्याच त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी आज एसटी बस रोको आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महामार्गावरील 17 एसटी बस रोखून धरल्या होत्या. त्यावेळी विद्यार्थ्यांनी एसटी बसच्या बेजबाबदार कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. जोपर्यंत एसटी डेपोचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत एसटी बस रोखण्याचा विद्यार्थ्यांनी निर्धार केला होता. यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी एसटी डेपोला पोलीस ठाण्याच्या वतीने पत्र देण्यात येईल तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती विद्यार्थ्यांना केली. त्यानुसार एक तासानंतर हे एसटी बस रोको आंदोलन मागे घेतले. एसटी बस थांबण्याची मागणी एक आठवड्याच्या आत पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा उपस्थित विद्यार्थ्यांनी यावेळी दिला. यानंतर एसटी बस रोको आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतले. आमच्या फक्त एवढंच मागणं आहे की आम्हाला 2 कर्मचारी इथं निवडून द्या. एक फक्त आम्हाला बसून देण्यासाठी आणि एक सर्व्हिस रोड तिथनं खालनं गाड्या सोडण्यासाठी, कारण इथं एक सुद्धा गाड्या थांबत नाही. आम्ही सकाळी इथं 6:15 स्टँडला येतो तर आम्हाला 8 गाड्या भेटतात. शाळेला सुद्धा उशीर होतो आणि आमचे प्राचार्य सुद्धा आम्हाला शाळेत घेऊन जात नाही, कारण ते म्हणतात तुम्हाला दररोज उशीर होतो. आम्ही त्यांना सांगितलं पण ते म्हणतात की आम्ही करू काहीतरी. तर आमच्या फक्त एवढंच मागणं आहे की आम्हाला 2 कर्मचारी इथं निवडून दिले पाहिजे. माझी एवढीच मागणी आहे की आम्हाला 2 कर्मचारी इथे निवडून दिले पाहिजेत, एक बसून देण्यासाठी आणि एक एसटी रोज. आम्ही प्रत्येक बसला हात केला ना तर एकही बस थांबत नाही आम्हाला. आणि ड्रायव्हर कंडक्टर म्हणतात पास चालत नाही, आणि ड्रायव्हर कंडक्टर असे बोलतात की तुमचा पास नाही चालणार. आम्ही त्यांच्याशी चांगले बोलायला लागलो की ते आमच्याशी वाईट शब्द असे बोलतात. आम्हाला एक सुट्टीच्या दिवशी जर एखादा क्लास जर असेल ना तर म्हणतात तुमचा पास चालत नाही, आम्हाला बसमधून खाली उतरवतात चढवलं की. सुशांत जगताप, 7 स्टार न्यूज, दौंड.